हा आपला टॅली आपण सुरू कसं करायचं ते पहिल्यांदा बघूया. इथं टॅलीचं आयकॉन आहे, टॅलीच्या आयकॉन वरती डबल क्लिक करायचं. इथं आपण कंपनी शट डाऊन करूया. मला एक नवीन कंपनी क्रिएट करायची. नवीन कंपनी क्रिएट करायची असेल तर आपल्याला इथं कंपनी इन्फॉर्मेशन असा आपल्याला स्क्रीन दिसतो. कंपनी इन्फॉर्मेशनमधून क्रिएट कंपनी हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. माऊसचा वापर न करता कीबोर्डवरील जे ॲरो की आहेत त्या ॲरो कीचा नेहमी सगळ्यांनी वापर करायचा. क्रिएट कंपनी, इथं आपल्याला कंपनी क्रिएशन असा स्क्रीन आलेला आहे. डिरेक्टरीमध्ये आपलं टॅली ज्या लोकेशनला आपण सेव्ह केलेलं आहे त्याचा पाथ त्यांनी दिलेला आहे. म्हणजे आपलं टॅली सी कोलन यूजर पब्लिक टॅली डॉट ई आर पी नाईन आणि डेटा असं त्याचं. म्हणजे आपल्या सगळ्या ज्या फाईल्स ज्या आहेत टॅलीच्या त्या सर्व फाईल्स आपल्याला कुठं स्टोअर होतील तर ह्या पाथमध्ये येईल. पहिलं म्हणजे काय करूया आपण नेम. आता मला समजा एक नवीन कंपनी क्रिएट करायची, मला त्या कंपनीचं आपण नाव आपण टाईप करूया. निश कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस, सेल्स अँड सर्व्हिस आलं. आता मेलिंग नेम मध्ये जे वरती आपण नाव टाईप केलेलं आहे ते ऑटोमॅटिक येतं, त्यामुळे इथं आपण शक्यतो काही टाईप करायचं नाही. ॲड्रेस, ॲड्रेस म्हणजे काय, कंपनीचा असलेला रजिस्टर पत्ता. रजिस्टर पत्ता आपल्याला ह्या ठिकाणी टाईप करायचा आहे की तो पत्ता आपल्या टॅक्स इन्व्हॉइसवरती येणार आहे. आपण ह्या ठिकाणी इथं आता रजिस्टर पत्ता टाईप करूया. कंट्रीमध्ये इथनं आपल्याला इंडिया आहे. स्टेटमधून आपल्याला इथे महाराष्ट्र राज्य आपण सिलेक्ट करायचं आहे. पिनकोडमध्ये 003 आपण ह्या ठिकाणी वाकडेवाडी आणि इथं आपण पुणे करूया. ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स, फोन नंबर, कंपनीचा असणारा जो फोन नंबर आहे तो आपण इथं फिटअप करायचा आहे. कंपनीचा असणारा मोबाईल नंबर तो नंबर आपण इथं फिटअप करूया. फॅक्स नंबर, आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला फॅक्सच्या माध्यमातून येऊ शकतात तो नंबर फिटअप करूया. कंपनीचा असणारा ईमेल रजिस्टर ॲड्रेस हा आपल्याला इथं अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ह्याच्यावरनं आपल्याला कंपनीच्या वेगवेगळ्या ऑर्डर्स येत असतात. आपण वेगवेगळ्या ऑर्डर्स पाठवत असतो म्हणून कंपनीचा जो रजिस्टर ॲड्रेस आहे तो रजिस्टर ॲड्रेस आपण इथं टाईप करणं महत्त्वाचं आहे. कंपनी समजा वेबसाईट असेल तर आपण इथं कंपनीचा वेबसाईटचा ॲड्रेस आपण इथं टाईप करूया. आता आपल्याला कंपनी क्रिएशन करताना सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो कुठला असेल, बुक्स अँड फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयर म्हणजे काय, 12 महिन्यांचा पिरियड, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, फायनान्शियल इयर असं म्हटलं जातं. म्हणून फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम, म्हणजे आपल्या इंडियामध्ये आपल्या कंपनीचं फायनान्शियल इयर हे 1/4 ते 31/3 असं असतं. आता आपण इथं डेट टाकूया 1/4/2016. बुक्स बिगिनिंग फ्रॉम, 1 तारखेला माझ्या कंपनीचा काही ना काहीतरी खर्च तिथं होणार आहे म्हणून आपण तिथं काय म्हणलं, आपण 1/4/2016. आता टॅली वॉल्ट पासवर्ड, या ठिकाणी जर आपण पासवर्ड दिला तर तो पासवर्ड आपण विसरायचा नाही. जर तो पासवर्ड विसरला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा डेटा आपल्याला इथं रिकवर करता येणार नाही. म्हणून आपण आता कुठल्याही प्रकारचा इथनं आपण डेटाला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड देणार नाही. यूज सिक्युरिटी कंट्रोल, मी इथं सिक्युरिटी कंट्रोल म्हणणं त्याला मी एक पासवर्ड इथनं दिला जाईल. इथं मी त्याला येस असं म्हटलं. नेम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे मला मी काय नाव दिल्यानंतर ना मला ते इथनं ओपन करता येईल. आत्ता मी इथं मी वेगळं नाव टाईप करतो ॲडमिन. पासवर्ड, पासवर्ड म्हणजे काय, लॉक. जसं आपलं घर एखादं आपण बाहेर कुठे गेल्यानंतर आपण काय करतो, बंद करतो. चावी आपल्याकडे असते, जर त्या प्रूफाची चावी असेल तर काय होईल, ते प्रूफ उघडलं जाईल, आतमध्ये प्रवेश. तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये टॅलीमध्ये एखाद्या कंपनीचा जर आपण पासवर्ड दिला तो पासवर्ड जर दुसऱ्याला कळला तर काय होईल,
तो माणूस ओपन करू शकेल. म्हणजे शक्यतो पासवर्ड याचा कुठल्याही प्रकारचा कोणाला सांगायचा आला. त्याने तो एक मेसेज आला बघा, जसे तुम्हाला फॉरगटिंग युअर पासवर्ड विल रेंडर युअर द डेटा इन एक्सेस. जर तुम्ही या ठिकाणी पासवर्ड विसरला तर तुम्हाला तो पासवर्डमुळे तुम्हाला तो डेटा रिकवर करता येणार नाही, म्हणजेच आपल्याला ॲक्सेस रिकवर करता येणार नाही. एंटर. यूज टॅली ऑडिट फीचर्स काय म्हटलं आपण येत ना. आलं. आता इथे शक्यतो काही टाईप करायचं नाही. बेस करन्सी सिम्बॉल काय आपलं येत नाही, रुपीज. फॉर्मल नेम काय म्हटलं आपण, आय एन आर, म्हणजे काय इंडियन रुपीज म्हटलं आपण. सफिक्स सिम्बॉल टू अमाऊंट, म्हणजे जर आपल्याला कुठे चिन्ह वगैरे पाहिजे का असं स्टार वगैरे तर आपल्याला काही गरज नाही. ॲड अ स्पेस बिटवीन अमाऊंट्स अँड सिम्बॉल्स, म्हणजे समजा माझी अमाऊंट असेल 1,54,345.75, तर 1,00,000 काय केलं आपण, कॉमा 54,00,345 इक्वल टू काय म्हणलं आपण याच्या ना 75. म्हणून मला जेव्हा माझी अमाऊंट ही लाखामध्ये असते तेव्हा मला तिथं कुठेतरी कॉमा हा वापरावाच लागतो. म्हणून आपण या ठिकाणी काय करतो, ॲड अ स्पेस बिटवीन अमाऊंट्स अँड सिम्बॉल, तिथं आपण येस असं सेट केलं जातं. शो अमाऊंट्स इन बिलियन्स, आता हा ऑप्शन आपण कधी ॲक्टिवेट करायचा, जर आपण एखाद्या फॉरेन कंपनीचं आपण अकाउंटिंग करत असू त्यावेळेला हा ऑप्शन काय करायचा, इथनं आपण ॲक्टिवेट करावा लागतो. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस काय म्हणलं आपण, टू. माझी अमाऊंट जर पैशामध्ये आली तर आपण काय करणार, 2 पैसे 3 पैसे म्हणजे 2.3 या टाईपमध्ये आपल्याला करता येईल. वर्ड रिप्रेझेंटिंग अमाऊंट आफ्टर डेसिमल, इथं काय म्हणलं आपण, पैसे म्हटलं आपण त्याला. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस फॉर अमाऊंट्स इन वर्ड्स काय म्हणलं आपण, इथं 2, बरोबर आहे. इथं आपण एंटर की प्रेस. आता इथं एंटर की प्रेस आल्यानंतर मला या ठिकाणी ऍक्सेप्ट येस ऑर नो असा मला इथं ऑप्शन दिसतो. मी जर ऍक्सेप्ट म्हणलं तर काय होईल, की माझी कंपनी क्रिएशन होईल. पण समजा मी नो म्हणलं तर काय होणार इथं, आता की मला या कंपनीमध्ये कुठंही काही बदल करायचा असेल तर तो बदल मला इथनं करता येऊ शकतो. परंतु आता आपण जी सगळी इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन आता कशी येत नाही, बरोबर आहे. म्हणून इथं काय म्हटलं मी, ॲक्सेप्ट यस, कीबोर्डवरून वाय हे बटन प्रेस करायचं, म्हणजे आपले इथनं कंपनी क्रिएट होईल. आता मी कंपनी क्रिएशन झालं पण मला काय केलं आहे, मी पासवर्ड विचारला. काय पासवर्ड दिला होता मगाशी, जो पासवर्ड असेल. आता काय झालं, माझी कंपनीतनं व्यवस्थितपणे क्रिएशन झालं. मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल कंपनीमधनं, मी टेम्पररी काय करतो, शटडाऊन करतो. मला टॅलीमधनं बाहेर पडायचं असेल मी काय करणार, तर इथनं क्लिक करणार. पुढं काय म्हणलं मी, आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर ह्या लेक्चरला चॅनलला तुम्ही लाईक करा.